लोकसभा निवडणुका पूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमा भागातील उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या काँग्रेस आणि भाजपला शिवसेनेने लक्ष केलं आहे. शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय. ते कोल्हापुरात बोलत होते. आता निवडणुका कर्नाटकात चालू असल्या तरी बेळगाव, कारवार, निपाणी, भुदरचा हा मराठी भाग हा महाराष्ट्रात यावा याकरता तिसरी पिढी तेवढ्याच ईर्षेने लढत आहे आणि महाराष्ट्राने आपल्या भावना ह्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेल्या आहे. बेळगावच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेहमी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्रवादी जिंकून येऊन त्यांनी सिद्ध केलेलं आहे की आम्ही महाराष्ट्राचे आहोत. तरीसुद्धा त्यांच्यावर कानडी लाडण्यात जात आहे. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल झाल्या असून तिथं प्रक्रिया चालू असताना देखील उच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये निर्बंध का आणले नाहीत हे कळू शकलं नाही. ही आमची मागणी आहे आणि म्हणून माननीय उद्धवजींनी असं आग्रही भूमिका दिल्लीपर्यंत जाऊन मांडली की या बाबतीत हा प्रदेश केंद्रशासित करावा, जो निर्णय लागेल त्या निर्णयानंतर त्या संदर्भातला निर्णय घ्यावा. तेही होत नाही आहे. कर्नाटकी वरवंट्याखाली ही मराठी जनता तिथे भरडली जाते आहे आणि अशा वेळेला निवडणुका हा एकमेव असा मार्ग असतो की ज्याच्यातून आपलं मत व्यक्त होते. आजपर्यंत एकीकरण समितीच्या मागे खंबीर पाठिंबा देऊन तिकडच्या मराठी जनतेने आम्ही महाराष्ट्रातच जाणार आहोत अशा प्रकारचा नारा कायम दिला. त्या बेळगावमधनं निवडून आलेल्या मराठी खासदाराला त्या विधिमंडळामध्ये देखील जात सहन करावा लागला. हे सर्व असताना शिवसेनेने आणि मी आदरणीय शेवतपुरा साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाच्या वतीने एकीकरण समितीच्या म्हणजे महाराष्ट्रवादी जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता महाराष्ट्रात एक भूमिका आणि कर्नाटकात एक भूमिका अशा प्रकारची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे तिकडच्या मराठी माणसावर नकळत अन्याय करतात याची जाण त्यांनी ठेवली पाहिजे. आणि एवढ्या भागापुरती का होईना, आम्ही अखिल भारतीय पक्ष म्हणून निरपेक्ष बुद्धीने राहू असं सांगायला पाहिजे. त्याऐवजी मराठी माणसाच्या एकजुटीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आपले उमेदवार उभे करते आहे. भारतीय जनता पक्षाचं मला आश्चर्य वाटणार नाही, कारण ज्या वेळेला सुरुवातीचा लढा 68 साली माननीय हिंदुरुद्र सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात 69 बळी आम्ही सीमाप्रश्नाकरता दिले, त्या लढ्यातला मी एक लढवय्या सैनिक आहे. त्यावेळेला तुरुंगवास भोवरेला मी एक सैनिक आहे. त्यामुळे त्यावेळेला बेळगाव, कारवार, मराठी प्रांत हा महाराष्ट्रात राहिला काय आणि कर्नाटकात राहिला काय, तो भारतातच आहे ना, अशी ज्यांची भूमिका आहे त्यांच्याकडनं अपेक्षा काय करणार. पण काँग्रेसने तरी या बाबतीमध्ये जाणीवा दाखवणं आवश्यक होतं असं माझं मत आहे. त्यामुळे कर्नाटकामध्ये ह्या निवडणुकीत त्या मराठी भूभाग जो महाराष्ट्रात येऊ इच्छितोय त्या मराठी माणसाच्या विरोधामध्ये आज भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस निश्चित स्वरूपात लढते आहे, त्याची नोंद महाराष्ट्रातली मराठी जनता नक्की घेईल. दरम्यान सीमा भागातील मराठी उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रावतेंनी अभिनंदन देखील केलं आहे. तसंच सीमा भागातील मराठी उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देणाऱ्या भाजपा आणि काँग्रेसच्या भूमिकेची महाराष्ट्रातील जनता नोंद घेईल असा सूचक इशारा देखील रावते यांनी दिला आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.